ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। पुण्यश्लोक आयलदेव होळकर विद्यापीठ सोलापूर या विद्यापीठाच्या PhD विद्यार्थ्यांचा आत्ताच निकाल जाहीर झालेला आहे। त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी त्या निकालावर आक्षेप घेतला होता आणि त्याच्या संदर्भामध्ये अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी विद्यापीठामध्ये जाऊन परीक्षा मंडळासोबत चर्चा केली आणि त्यांना काही तिथं सकारात्मक काही भूमिका मिळाली नाही आणि त्या निमित्तानं मी पुण्यश्लोक आयलदेव होळकर विद्यापीठ या विद्यापीठाचा सिनेट सदस्य असल्यामुळे मी त्या ठिकाणी जाऊन आदरणीय कुळगुर मॅडम यांच्यासोबत चर्चा केली, परीक्षा मंडळ आहे त्यांच्यासोबतही चर्चा केली आणि चर्चा करत असताना त्या ठिकाणी जे काही PhD विद्यार्थी होते PhD तर त्यांच्या संदर्भामध्ये जो काय विषय होता रिचेकिंग असेल किंवा फोटोकॉपीच्या संदर्भातला विषय, विद्यापीठाने सांगितलं की हा आमचा विषय हा नियमात नाही। कारण त्यांचं म्हणणं असं आहे की PhD जे होल्डर आहेत किंवा PhD आता शिकत आहेत त्याच्यावर त्यांचा कोर्स चालू आहे, त्याच्यामध्ये विषय असा आहे की ते विद्यार्थी म्हणजे विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे त्यांना आपण कुठल्याही पद्धतीची फोटोकॉपी किंवा रिचेकिंग करू शकत नाही, परंतु ह्या विद्यापीठानं कुठल्याही पद्धतीचा मॉडिटर नेमलेला नाही, त्याचबरोबर विद्यापीठ हे आम्ही त्यांना काही नियम दाखवले रिचेकिंगच्या संदर्भामध्ये सुद्धा त्या ठिकाणी नियम आहेत, तर विद्यापीठाने जर सकारात्मक भूमिका नाही घेतली तर आम्ही विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्या ठिकाणी न्यायालयात जाऊन न्यायालयात दाद मागून जे काय कोर्ट म्हणजे न्यायालयानं आम्हाला विद्यार्थ्यांना जे काही न्याय देईल ते सर्व मान्य करतील।